नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या, आता काळजी मुळीच करू नका। घर, सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टिटवाळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त 1000 रुपयात पाण्याचा टँकर। तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका। अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे 9619044 किंवा 9321 49 12 20 या नंबरवर संपर्क साधावा। छत्रपती शिक्षण मंडळाचे पूर्व प्राथमिक विद्या मंदिर मांडा टिटवाळा शाळेत बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी विज्ञान दिनानिमित्त विज्ञानावर आधारित प्रयोग मांडण्यात आले। प्रयोग मांडण्यासाठी पालक प्रतिनिधींची व पालकांची खूपच मदत झाली। कार्यक्रमाचे उद्घाटन माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आवटे सर यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच सरस्वती पूजन, गणपती पूजन करण्यात आले। संकष्टी चतुर्थी असल्याने अग्निहोत्री सरांच्या हस्ते करण्यात आले। तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्वप्ना माधव दीक्षित मॅडम याही उपस्थित होत्या। शाळेचे विद्यार्थी पालक उपस्थित होते। लांब आखूड, चिकटणे न चिकटणे, मृदू कठीण, पारदर्शक अपारदर्शक, जड हलके, ताण न ताणणे, गुळगुळीत खरखरीत, शोषणे न शोषणे, बुडणे तरंगणे अशा प्रकारचे प्रयोग मांडण्यात आले होते। शिक्षकांनी काही प्रयोग प्रॅक्टिकल करून दाखवले। उदाहरणार्थ ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज, पाण्यात क्षार वाढले की पाण्याची घनता वाढते, पाण्याचा पृष्ठीय ताण, हवेचा दाब, हँड फॅन, पाणी उत्तम उष्णता रोधक असते, अंमलारी पदार्थामुळे रंग बदलतो, ऍसिडमुळे पाण्याची घनता वाढून वस्तू पाण्यावर तरंगते, चाक व एक्सेल मॉडेल असे प्रयोग मांडून प्रत्यक्ष दाखवण्यात आले व पालक प्रतिनिधींचा सहभाग होता। तसेच माहिती पालक व विद्यार्थ्यांना सांगण्यात आली। तसेच शिशुवाटिकेप्रमाणे 12 व्यवस्थांची मांडणी करण्यात आली होती। उदाहरणार्थ कलाशाळा, चित्र पुस्तकालय, घर व्यवस्था, प्रदर्शनी, बगीचा, क्रीडांगण, तरण तलाव अशा प्रकारच्या 12 व्यवस्था मांडण्यात आल्या होत्या। तेही विद्यार्थी व पालकांना दाखवण्यात आले। मांडलेल्या विज्ञानाचे प्रयोगांवरून शिशुवाटिकेप्रमाणे मांडलेल्या 12 व्यवस्था यातून शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचारी यांची खूपच मेहनत दिसून आली। शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता दिनेश चौधरी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली तसेच त्यांच्या कल्पनेतून हा झालेला कार्यक्रम खूपच छानरित्या पार पडला। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।